साखरपुड्याच्या साखरपुड्याच्या जेवणाच्या भाजीत पाल पडल्याने अन्नातून 45 जणांना विषबाधा झाली. सावरगाव तांडा येथे घडली. विषबाधा झालेल्या सर्वांवर जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले आहे. जवारसिंग मेरसिंग पडवळे यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली होती. या भाजीमुळे पहिल्याच पंक्तीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली. सर्वाधिक उलट्यांचा त्रास झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथे डॉक्टरांना जलधारा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. या सर्व रुग्णांवर डॉक्टर के गायकवाड, डॉक्टर प्रदीप शिंदे, डॉक्टर DS गायकवाड, डॉक्टर प्रवीण बोडेकर यांनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी, इस्लापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विषबाधा झालेल्या रुग्णालयांना पोहोचवण्यास सामाजिक कार्यकर्ते संतोष पळे, सवाई राठोड, मांगिलवार आडे, गणेश राठोड यांनी सहकार्य केले.